मुंबईत मुसळधार पाऊस म्हटलं की अनेक सखल भागांमध्ये पाणी साचतं आणि आजही तेच झालंय. अंधेरी सबवे पाण्याखाली गेलेला आहे. अंधेरीतली ही सबवेची दृश्य आहेत. या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचलंय. रात्रीपासून या भागात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अंधेरी सबवेत पाणी साचले आणि आता पालिकेचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पोलीसही या ठिकाणी पोहोचले आहेत. हा मार्ग काही वेळात वाहतुकीसाठी बंदसुद्धा केला जाऊ शकतो. पाणी या ठिकाणी साचलेलं आहे. अंधेरी सबवे पाण्याखाली गेलेला आहे. अनेक भागामध्ये ज्यावेळेला पाऊस मोठ्या प्रमाणात बरसतो त्यावेळेला सखल भागांमध्ये पाणी साचतं. मुंबईतलेही काही सखल भाग ज्या ठिकाणी पाणी साचतं त्यातलाच हा एक अंधेरी सबवे. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून. देवेंद्र, वाहतुकीसाठी अंधेरी सबवे बंद केल्या जाणार आहे का? काय आत्ताची तिथली परिस्थिती? देवेंद्र, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर अंधेरी सबवे या ठिकाणी आत्ताची परिस्थिती काय आहे? वाहतूक या ठिकाणी बंद केली जाणार आहे का? आपण पुन्हा एकदा देवेंद्रशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. पण आत्ता ही अंधेरी सबवे या ठिकाणची दृश्य आहेत. पाणी मोठ्या प्रमाणात इथे साचलेलं आहे त्यामुळे लोकसुद्धा या भागातून जाताना थोडं काळजीपूर्वक जाताना दिसत आहेत. पोलीस या ठिकाणी दाखल झाले आहेत. पालिकेचे कर्मचारी सुद्धा पोहोचलेले आहेत आणि हा मार्ग जर असाच पाऊस सुरू राहिला तर वाहतुकीसाठी बंद होऊ शकतो. अपडेट्स पुन्हा एकदा घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून. देवेंद्र, वाहतुकीसाठी अंधेरी सबवे बंद केला आहे का? किती नेमकं पाणी साचलंय? सुवर्ण, आपल्याला माहिती आहे की अगदी पहाटेपासूनच मुंबई शहर असेल किंवा उपनगर असेल या ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मी दादर परिसरात असेल, दादर परिसर असेल, परळ असेल, माटुंगा असेल किंवा अंधेरी परिसर असेल या ठिकाणी सकाळपासून जोरदार पाऊस होतो आहे. मग सखल भागात पाणी जे आहे ते साचायला सुरुवात झालेली आहे. अंधेरी सबवे परिसरात देखील पाणी साचलेलं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा अंधेरी सबवे जो आहे तो वाहतूक विभागाकडून बंद केला जाऊ शकतो. पावसाची उघडझाप चालू आहे, ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे जर पावसाचा जोर असाच कायम राहिला, सखल भागात पाणी साचलं, खास करून अंधेरी सबवे परिसरात जर पाणी साचलं तर तो वाहतुकीसाठी बंद केला जाऊ शकतो. तूर्तास तरी पावसाची आपल्याला उघडझाप पाहायला मिळते आणि हवामान खात्याने जो अंदाज वर्तवलेला आहे त्यानुसार येते 3 ते 4 तास जो आहे तो अशाच पद्धतीचा पाऊस जो आहे तो कायम राहण्याची शक्यता आहे. ठीक, धन्यवाद देवेंद्र संपूर्ण माहितीसाठी. तर पुढचे 3 ते 4 तास मुंबई परिसरात दमदार पावसाची हजेरी राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे